सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी सातारा जिल्ह्यात पाटण येथे सभा झाली। या सभेद्वारे त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारावर विश्वास दाखवण्याचे आवाहन केले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळेस त्यांनी टीकेची झोड उठवली। एकनाथ शिंदे म्हणाले, आधी जे सरकार जनतेचे काहीही ऐकत नव्हते, त्यांना केवळ मेरी आवाज सुनो एवढेच माहीत होते। घरात बसून फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही, त्यासाठी लोकांच्या बांधावर जावे लागते, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकावे लागतात। केवळ कोमट पाणी प्या म्हणून चालत नाही, लोकांच्या पोटाला काय पाहिजे ते देखील पाहावे लागते। कोविड महामारीच्या काळात मी स्वतः PPE किट घालून लोकांमध्ये गेलो। काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार सोडले, पक्ष विकायला काढला, यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण सुरू झाले। यामुळे आमचे कार्यकर्ते व शंभूराज देसाई मला आपण उठाव केव्हा करायचा असा प्रश्न विचारत होते। त्यावेळी मी त्यांना थांबा, आपण वेळेवर सर्व काही बरोबर करू असे सांगत होतो। करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वेळ साधायची असते, सर्व काही टप्प्यात यावे लागते। अखेर टप्प्यात आले आणि आम्ही कार्यक्रम केला असे एकनाथ शिंदे यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले। दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी भरले आहे। वेण्णा लेक नौका विहारासह प्रेक्षणीय स्थळावर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगमय दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे। महाबळेश्वरची गुलाबी थंडी, मनमोहित करणारे निसर्ग सौंदर्य आणि स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत। दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। पर्यटक हिरवाईने नटलेला निसर्ग अनुभवत असतानाच पर्यटक गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत। सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता, मात्र काही लोकांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले। बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यजांनी गहाण ठेवले होते, ते आम्ही अभिमानाने सोडवले असे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाच्या महेश शिंदे यांच्यात लढत होत आहे। मागील विधानसभा निवडणुकीत महेश शिंदेंनी विजय मिळवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकवला होता। लक्ष्मीपूजनासाठी घरात आणलेले 110 तोळे सोन्याचे दागिने व 1.5 लाख रुपयाची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। ओगलेवाडी तालुका कराड येथील उद्योजकाचे बंद घर फोडले असल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले। याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सातारा तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 95 लाख रुपयाची बेहिशोबी रक्कम जप्त केली आहे। ही रक्कम मनोज गोयल व दीपू चव्हाण यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे। हे दोघेही वाशी नवी मुंबई येथून हुबळी कर्नाटक येथे पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून प्रवास करत होते। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खंडोबाची पाली येथे आज बुधवार दिनांक 6 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या निमित्ताने होत असल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उमरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळेस भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते।
भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे 10.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते आज बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात महायुतीचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांनी दिली आहे। महायुतीकडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून सचिन पाटील हे निवडणूक लढवत आहेत। आज सकाळी 10:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे। या प्रकाशन सोहळ्यासाठी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाईन संबोधित करणार आहेत। फलटण तालुक्यातील कुरवली येथील भारतीय जनता पार्टीचे महादेव गोळे व नामदेव घनवट यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या। त्यानंतर महादेव गोळे व नामदेव घनवट यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। दुधेबावी तालुका फलटण येथील सुखदेव सोनवलकर, रोहिदास सोनवलकर, सौ वर्षताई सोनवलकर, श्रीरंग सोनवलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबळकर, युवा नेते सह्याद्री कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। त्यानिमित्ताने त्यांचे स्वागत केले। सातारा जावली विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 11 जणांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतली असून आता या आखाड्यात 8 जण उरले आहेत। असे असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रजी भोसले व महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांच्यातच खरी लढत होणार आहे। मान विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीकडून आमदार जयकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाकर गारगे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। या दोघात अटीतटीची लढत होणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना, घरात जेवण बनवले नसल्याच्या कारणावरून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करीत तिचा खून करण्यात आला। रेटरे खुर्द तालुका कराड येथे वाटार ते रेटरे जाणाऱ्या मार्गालगत मोहिते मळा नावाच्या शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून सिंधू जाधव वय 65 राहणार डोंगर सुनी सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगली असे खून झालेल्या महिलेचे नाव। या प्रकरणी ऊस तोड कामगार विठ्ठल चौगुले वय 52 राहणार शिरशी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व
वाहतुकीवर गस्त घालत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या वतीने खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पुणेकडून सातारच्या दिशेने येणारी बेकायदेशीर देशी व विदेशी दारू व बियरची वाहतूक पकडून दोघांना अटक करीत वाहनासह एकूण 7,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.